सौदागरमधल्या एका तरुणीचं खेरगावमध्ये 2015 लग्न झालं होतं. तिचे पती होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. 2015 तिला कौटुंबिक छळवाद चालू झाला पैशासाठी. मग ह्यांचे नातेवाईक वगैरे मीटिंग झाल्या. मीटिंग झाल्यानंतर परत त्या तरुणीला सासरी पाठवलं. पाठवल्यानंतर त्यानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये वाद होऊ लागला आणि पैशासाठी छळ होऊ लागला तिचा. त्याच्यानंतर 2017 ती तरुणी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर नेहमीप्रमाणे होमिओपॅथिक डॉक्टर हे घरीच तिची ट्रीटमेंट करायचे. त्यावेळेस तिचं थोडीशी जास्तच आजारी असल्यामुळं त्यांनी तिला घरी सलाईन लावली. सलाईन लावल्यानंतर तक्रारदार मुलीचं असं म्हणणं आहे की त्या सलाईनमधून रक्तासारखा लाल रंग कदाचित ते रक्तच असावं आणि त्याच्यामध्ये HIV व्हायरस माझ्या शरीरात सोडले असा तिचा संशय आहे. आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस जानेवारीमध्ये तिचं ब्लड टेस्ट केलं नवरा बायकोचं एका खाजगी लॅबमध्ये, त्यावेळेस दोघांनाही HIV पॉझिटिव्हचे रिपोर्ट आले. म्हणून मग तिचा जो पती आहे त्यांना सांगितलं की आपण खात्री करण्यासाठी नारी जी संस्था आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोसरीला, मग त्या ठिकाणी दोघांनी ते ब्लड दिलं आणि ब्लड दिल्यानंतर त्याचं रिपोर्ट निगेटिव्ह आलं असं तक्रारदारांचं म्हणणं आहे. परंतु आम्ही अजून काही आरोपीला बोलवलेलं नाही. आज आम्ही आमच्या समोर त्यांची सगळी जी डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही बोलवणार आहे. चौकशी चालू आहे आणि फक्त तिचंच पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले. त्याच्यामुळं तिचा आत्ता तिला अशी खात्री वाटते की ज्यावेळेस ती आजारी होती 2017 आणि ज्यावेळेस तिला सलाईन दिलं गेलं त्या सलाईनमध्ये HIVचे व्हायरस त्यानं सोडले असावेत आणि त्याला घटस्फोट पाहिजे होता आणि त्या घटस्फोट मिळावा म्हणून ह्या तरुणीला हे अशा प्रकारचे HIVचे व्हायरस सोडला असावा असा तिचा खात्री आहे. त्यामुळं तिने काल आमच्या पोलीस स्टेशनला येऊन तशी रितसर कंप्लेंट दाखल केलेली आहे. आणि तिचा पती आणि इतर जो कौटुंबिक छळवाद आहे त्याच्या संदर्भात तिचे सासरे आणि सासू ह्या तिघांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे भादवी कलम 328 प्रमाणे 34 प्रमाणे. आणि पुढील तपास आम्ही आता करीत आहोत. नाही, आम्ही आता ह्या मुलीला नारी संस्थेमध्ये परत ब्लड देण्यासाठी पाठवणार आहोत आज. आणि त्या पाठवल्यानंतर ज्या काही शंका तुम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सुद्धा त्याच शंकावं किती दिवसापूर्वी हे विषाणू ट्रान्समिट झालेले आहेत आणि त्याचं मीडियम का कुठल्या माध्यमातून हे झालेले असावे ह्याविषयी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तिथले नारी संस्था आहेत त्यांना आम्ही क्वेरी करणार आहे आणि ते रिपोर्ट आल्यानंतर त्यांचं मत घेतल्यानंतरच पुढचे निर्णय घेतले. असं तक्रारदारांचं म्हणणं आहे की मधल्या कुठल्याच टेस्ट केले नाही, ते डायरेक्ट HIVचे. आता पुढची एक बाजू आम्ही ऐकलेली आहे. पुढची बाजू ज्यावेळेस आम्ही त्यांना कागदपत्र प्रोड्यूस करतील त्यावेळेस आम्ही त्याही सगळ्या अँगलमधून विचार करणार आहे आणि त्यानंतर चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल.